ज्यावेळेस मुली उचलून तेव्हाच नेल्या जातात त्यावेळेस त्या मुली आपल्या वडिलांनी लावलेले संस्कार आईने दिलेली शिकवण विसरतात आणि उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवतात. त्यावेळेस तिसरा कोणीतरी व्यक्ती येतो आणि त्या मुलीला त्यावेळेस तोपर्यंत कुणाची लुंग्या सुंग्याची तुम्हाला हात लावायची शक्य नाही, शक्य नाही, लक्षात घ्या. तेव्हाच उचलल्या जातात त्यावेळेस ज्यावेळेस त्या आपल्या आई वडिलांच्या काही गोष्टी कानाच्या मागे टाकतात त्याच वेळेस मुलींना त्रास, त्याच वेळेस मुलींना त्रास होतो, लक्षात, त्याच वेळेस मुलींना त्रास होतो. काही काही देवाची बरोबरी करायला जातात. देवाने त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला पळून नेलं, बरोबर. हा आत्ताचे जोडपे देवाने सुद्धा केलं. देवानं 12 गाव अग्निप्राशन केला होता. तू थोडा इस तू घे. देवानं हलाहल नावाचं विष पिलं होतं. थोडी रोगरची बाटल पिऊन बघ. हा त्याची बरोबरी करण्याची आपली पात्रता नाही, नव्हती, नसणार आहे, नसणार आहे, लक्षात घ्या. हो आज इतकी परिस्थिती वाईट झाली. एका मुलीचे त्या ठिकाणी 35 तुकडे केले गेले, एका मुलीचे 35 तुकडे केले गेले. याची विचार करण्यासारखी गोष्ट आहे माय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या आईबापानं आयुष्यभर हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, आणि आपली लहानची पोटची मुलगी थोडा हाताच्या पुढ्यासारखी जपली, मोठी केली, आणि मोठी झाल्यानंतर थोडीशी बुद्धी आल्यानंतर एखाद्या प्रेमामध्ये वेडी पिसी होऊन ती एखाद्याच्या मागं निघून जाते. पण गेल्यानंतर विचार करा आपल्या मायबापाला होणारे वेदना, आपल्या मायबापाला होणारा त्रास विचार करा. आपण कुठंतरी काहीतरी कोणत्या तरी पापाच्या वाट्यामध्ये भागीदार बनतोय का हा विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आज लोक म्हणतात प्रेम 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 म्हणजे नेमकं हाय तरी काय, प्रेम म्हणतात तरी कशाला. प्रेमाची व्याख्या खूप 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 वाईट करून टाकली महाराज, खूप वाईट करून टाकली. ज्यावेळेस तुम्ही निघून जातात, निघून गेल्यानंतर तुमचे मायबाप घरी आहेत, एखाद्याला वाटत असतं आपण एखाद्याला मुलीला पळवून नेऊन चार चौघांमध्ये मान उंचवली, पण विचार करा तुमची मान उंचवली पण आयुष्यभरासाठी तिच्या बापाची मान मात्र खाली घालावं लागली तिच्या बापा. एखाद्याला वाटत असतं त्या मुलीला पळून नेऊन मी आयुष्याचा साथीदार जोडला, पण आयुष्यभरासाठी त्या मायबापानं त्या मुलीला लहानचं मोठं केलं, त्या परिवारापासून त्या ठिकाणी त्या मुलीला लांब केलं. एखाद्या मुलाला वाटत असन त्या मुलीला पळून नेऊन, त्या मुलीला पळून नेऊन मी खूप मोठं कर्तव्य पार पाडलं, माझं प्रेम मिळवलं, पण ज्या बापानं लहानपणापासून तर तिची मुलगी 20 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीचं कन्यादानाचं स्वप्न बघितलं, त्या बापाचा कधी आपण विचार केला, कधी विचार केला, कधी विचार केला नाही. दोन दिवसाच एखादं मिळालेलं नातं, दोन दिवस जे नातं आपल्या आयुष्यात आलं आणि त्या नात्यासाठी आपण वेडेपिशी होतो, आणि जे मायबापानं आयुष्यभर कष्ट केले, आयुष्यभर तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्या मायबापाला आपण नेमकं विसरतो. लहानपण आठवा माय तुमचं लहानपण, पोरिओ लहानपण आठवा. तुम्ही लहान होता, तुमचे मायबाप झोपलेले असताना तुम्ही जर लघवी काही काही रात्रीचं उठवा, रात्रभर रडला तर तुमचे मायबाप रात्री उठायचे, तुमची माय तुम्हाला कोरड्यावर टाकायची आणि त्या ठिकाणी वल्ल्यावर तुमची माय झोपायची. एखाद्याला वाटत असं एखाद्या मुलीला पळून नेऊन मी समाजात मान मिळवला, चार चौघांमध्ये मान उंचवली, पण तिच्या भावाला गल्लीमधून चालताना आयुष्यभरासाठी मान खाली घालायला लागली, त्या बहिणीने तो विचार केला पाहिजे, पाहिला विचार केला पाहिजे. एखादा म्हणेल महाराज आम्ही तसे नाही, मान्य करतो, मीही मान्य करतो, नाही
पण आज समाजामध्ये ज्या घटना चालल्या, आज समाजामध्ये एका मुलीचे 35 तुकडे केले जातात, आज समाजामध्ये आपल्याच मुली दुसऱ्या धर्मातील मुली मुलांसोबत त्या ठिकाणी निघून चालल्या. विचार करत आहे, विचार करा. त्या ठिकाणी गेल्यानंतर लग्नाच्या आधी खूप आमिष दाखवतात. हा, मीही परमार्थ आहे, पांडुरंगाचा फोटो गाडीला लावणार, एक दोन देवाचे नावं घेणार, आणि त्याच्यावरच आपल्या मुली फक्त त्या ठिकाणी भाळतात, त्याच्यावरच भाळतात. पण एकदा लग्न झालं ना, लग्न झाल्यानंतर माय जेव्हा बुरखा पडतो ना समोरून बुरखा, तेव्हा लक्षात येतं आपल्या मायबापाने आपल्यासाठी केलेले कष्ट, आपल्या मायबापाने आपल्यासाठी राबवलेले कष्ट, आपले मायबाप आपल्यासाठी रातभर जागले, त्यांचं कधी कधी विचार केला? कधी विचार करा. हसण्यावरही काही गोष्टी नेण्यासारख्या नाही आज या नाही. हा, ज्या वेळेस त्या मुलीला बुरखा घातला जातो ना, बुरखा घातला जातो ना, त्यावेळेस तुम्हाला वाटलं जरी ना तुम्ही वापस यावा, तरी पण वापस येता येत, वापस येता येत नाही. एखादा म्हणेल महाराज आम्ही त्याच्यात नाही, पण एखादी मैत्रीण जात असेल ना तर त्याला तुम्ही सांभाळू शकता, तुमच्याच गोष्टी कानावर येतात. कारण मुलगी किती चुकते हे बापापेक्षा पहिलं आईला माहिती होत. मुलीकडे फोन आहे, मुली किती वेळ फोनवर बोलते हे बापापेक्षा आईला माहिती असते. मुलगी कॉलेजला किती वाजता गेली आणि कॉलेजहून किती वाजता आली हे आई बापापेक्षा आईला जास्त माहिती असत, आईला माहिती असत, लक्षात ठेव. तो बाप आयुष्यभर हाडाचं काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, अख्खा आयुष्य घालतो कुणासाठी? फक्त आपल्या परिवारासाठी, आपल्या परिवारासाठी. आपलं परिवार सुखाचं राहावं. तुमचं लहानपण आठवा माय, हा, बापाकडं खिशामध्ये एक रुपयाही नाही आणि त्याच्या मुलीनं त्याला एखादा ड्रेस मागावा, दुकानात गेलं आणि दुकानात गेल्यानंतर त्या बापाच्या खिशामध्ये 400 रुपये असावा, 400 रुपये असावा, त्या मुलीने 500 रुपयाचा ड्रेस पसंत करावा. तो बाप म्हणतो दिदे, हे दिदे ऐक ना, तू घरी चल, तू घरी चल, हा, संध्याकाळी येताना नक्की ड्रेस घेऊन येतो. त्या मुलीला उचलतो, खांद्यावर टाकतो आणि घरी घेऊन जातो, घरी घेऊन जातो, घरी सोडतो, आणि दिवसभर मिस्त्रीच्या हाताखाली म्हणावं जिकडं नाही तिकडं काम भेटल, जसं काम भेटल तसं काम करतो, कसे पैसे पैसे जमा करतो, तो ड्रेस घेतो, घरी येतो, मुलगी झोपलेली असते, मुलीच्या आईच्या हातात देतो आणि मुलीच्या आईला सांगतो, माझ्या बाऊलीला सांग उद्या सकाळी घालून जा म्हणावं, त्याचं नाव बाप. आणि काही गोष्टीसाठी आपण जर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वेळेस तुम्ही निघून जातात, निघून जातात, त्यावेळेस इथं माय आहे, इथं जी ज्यांच्याकडे आहे ना त्यांना विचार करा, त्यांच्या मनाला होणारी यातना, त्यांच्या मनाला होणारा त्रास किती आहे विचार करा. ज्यावेळेस तुमचा बाप आयुष्यात कधी मान खाली घातली नाही, त्या बापानं, ज्या बापानं आयुष्यात कधी मान खाली घातली नाही ना, तो बाप ज्यावेळेस तुम्ही निघून जातात ना त्यावेळेस गावातले लोक असतात ज्यांना कधीच मान खाली घातली नाही, त्या दिवशी तुमच्यामुळं तुमच्या बापाला, तुमच्या माईला, संपूर्ण खानदानाला मान खाली घालून चालावं लागतंय, मान खाली घालून चालावं लागतं. जी माय रोज मंदिरात जायची ती माय कधी कधी 8 दिवसानंतर घराच्या बाहेर पाऊल ठेवायला लागली. का? माझी छकुली निघून गेली, छकुली निघून गेली. काय काय वाटत असेल, आहे बाप गरीब, आपला बाप गरीब आहे, गरीब बाप आहे, पण एक सांगू, आरती भाकर जी असते ना ती त्याच्या कष्टाची असते, त्याच्या घामाची असते, तुमच्या मायबापाच्या कष्टाची असते, कष्टाची असते, लक्षात. तुम्हाला वाटत असेल तर लहानपण अजून विचार करा. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जत्रेत गेला ना, जत्रेत गेल्यानंतर तुमच्या बापाच्या खिशामध्ये पैसे नाही आणि तुम्ही तुमच्या बापाला म्हणावं, बाबा ओ बाबा अहो शेव खायची हो, बापाने सांगा अगं ए दिदी, अगं दिदी पैसे नाही ग, पैसे नाही, पैसे नाही. थोडंसं पुढं गेलं का ती मुलगी म्हणते, बाबा अहो एवढी खेळणी घेऊन द्या ना, एवढी बाहुली घेऊन द्या ना. त्या बाप्पाच्या डोळ्यामध्ये आसुरूच्या धारा लागतात, अरे माझी मुलगी माझ्याकडे काहीतरी मागती आहे आणि तिला घेऊन द्यायला माझ्याकडे रुपाय बी नाही, रुपाय बी नाही.
त्यावेळेस ती मुलगी बापाला म्हणते, बाबा अहो काय उपयोग आहे तुमचा, काय उपयोग आहे? ती मुलगी बोलते, मला गुडिया घेऊन देत नाही, जा माझे बाबा नाही. पण त्याच गर्दीमध्ये मुलीचा आणि बापाचा हात सुटतो, बाप थोडा लांब दुरवतो, ती मुलगी रडायला लागते, रडायला लागते. रडायला लागल्यानंतर गावातला एक व्यक्ती मिळतो, तो म्हणतो अगं काय रडती? ती म्हणते अहो माझे बाबा हरवले, हो माझे बाबा हरवले. त्यावेळेस तो माणूस म्हणतो अगं दिदे एक काम कर, तुला शेव घेऊन देतो, ही शेव खा, तर तोपर्यंत आहे ना मी तुझ्या बाबाला बघतो का तुला गुढीशेव खायची. त्यावेळेस ती मुलगी म्हणते आहो मला गुढीशेव नको, आहो मला शेव नको, मला कोण पाहिजे? माझे माझे बाबा पाहिजे, लक्षात घ्या, माझे बाबा पाहिजे, लक्षात घ्या. बाप, बाप काय असतो हे ज्याला नाही त्याला विचारा, त्याला विचारा बाप काय असतो, लक्षात घ्या. आयुष्यभर काबाड कष्ट करतो, आयुष्यभर आपल्या परिवारासाठी झटतो. जे लोक शिवाय शाप देतात गावात गेल्यानंतर, त्यांच्या शिवाय शापही ऐकतो. कुणासाठी? आपल्या परिवारासाठी. लक्षात घ्या, लक्षात घ्या, आयुष्यभर. आणि एखाद्या प्रेमामध्ये आपण वेडेपेस होऊन जर निघून जात असेल ना, तर कुठतरी आपण पापामध्ये भागीदार बनतोय का हा विचार करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, लक्षात घ्या. या तरुण मुलांपेक्षा, बापांपेक्षा ज्या मुली आहे ना, ज्या जाणाऱ्या वाईट मार्गाला, तुम्ही बहिणीच, तुम्हीच त्यांना चांगल्या मार्गावर आणू शकता, तुम्हीच ते कार्य करू शकता, तुम्हीच ते कार्य करू शकता, लक्षात घ्या, तुम्हीच कार्य करू शकता. तसं त्या मुली जेव्हा उचलून नेले ना बाय, उचलून नेले ना त्या राक्षसाने, ज्यावेळेस मुली उचलून तेव्हाच नेल्या जातात, त्यावेळेस त्या मुली आपल्या वडिलाने लावलेले संस्कार, आईने दिलेली शिकवण विसरतात आणि उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवतात. त्यावेळेस तिसरा कोणीतरी व्यक्ती येतो आणि त्या मुलीला, त्यावेळेस तोपर्यंत कुणाची लुंग्या सुंग्याची तुम्हाला हात लावायची शक्य नाही, शक्य नाही, लक्षात घ्या.